नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पप्पा गेले रिक्षावर ह्या स्टोरीचा पहिला भाग तुम्ही ऐकला होता. तुम्ही ऐकलं होतं की त्यात माझ्या जन्मानंतर कसा माझ्या पप्पाने माझ्या आईमधला इंटरेस्ट कमी केला होता. ते रात्री गाडी चालवायला जाऊ लागले होते. ती घरात बसून वैतागायची, म्हणून तिने सिक्युरिटी गार्डचा जॉब लावला होता. आता वर्षभरात तिला सवय झाली होती, तिचे दिवस जायला लागले होते त्यात. पण आता मी मोठा झालो होतो, मला तिचे सगळं आवडायला लागलं होतं. कारण जगाला फक्त तिचा चेहरा दिसायचा, पण त्या चेहऱ्यामागचं दुःख कोणाला दिसत नव्हतं, तिचं शरीर कोणाला दिसत नव्हतं. आणि मी आता यापुढे गेलो होतो. हिम्मत करून रात्री बिछाण्यात तिच्यासोबत खेळू लागलो होतो. ती एकदम सौम्य रिॲक्ट व्हायची, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला होता. मी सलग 2-3 दिवस तिला रात्री टच करत होतो. ती प्रत्येक वेळी उठायची, 2-3 दिवस अपुऱ्या झोपेमुळे तिला त्रास होऊ लागला होता. संध्याकाळी ती घरी आली तेव्हा ती येताच सोफ्यावर बसली. आई आई गो, डोकं दुखतं आहे खूप, ॲसिडिटी पण झाली आहे, झोप होत नाही आहे 2-3 दिवस झालं नीट. मी थांब, चहा ठेवतो, फक्कड नीट वाटेल तुला. आई हा चहा लगेच, पण त्याआधी जरा मालिश करतोस का. मी तिच्याजवळ गेलो आणि डोकं जोळू लागलो. आई हां, आता कुठं जरा बरं वाटतं आहे, चांगलं काम करतोय, तुला चांगली बायको मिळो, तिची पण अशीच सेवा कर. मी कधी येईल ती, तोपर्यंत काय हातावरच काम चालू का. आई तिला समजलं मी काय बोललो. ती म्हटली काय काय बोललास. मी अगं म्हटलं कधी येईल ती, तोपर्यंत माझा हात फक्त दुखेल, तुझ्यासाठी आहेत माझे हात, फक्त मी फक्त तुझीच मालिश करणार. आई येईल येईल, तोपर्यंत तुझ्या हातानं मलाच सांभाळावं लागेल. ती पण समोर माझ्या प्रत्येक बोलण्यावरती रिस्पॉन्स देत होती. तिला कळत होतं, डोकं चोळून तिला बऱ्यापैकी बरं वाटत होतं. तिने तिच्या ड्रेसचे बटन खोलले आणि मला मोकळं केलं आणि मला म्हणाली खूप छान वाटतं आहे आता. आई जरा मान खाली करून पडना, चोळून देतो, मी तिला म्हणू लागलो. मी तिच्या मानेवर हात ठेवला आणि मन तिची मान चोळू लागलो. मानेवरून खांद्यावर आलो, तिच्या पूर्ण पट्ट्या माझ्या हाताला लागू लागल्या होत्या. आता मी नीट चोळता येत नाही आहे म्हणून तिला ओढत होतो. तिने शर्टची सगळी बटणं उघडी केली आणि दोन्ही बाजूंनी तिची सगळी कपडे काढली आणि ती फक्त आता ओपन होती. ती म्हणू लागली खे तुझ्या शब्दाच्या पुढे नाही, मी तू पाहिला असशील ना, त्यामुळे मी माझ्यासाठी काम आहे तुझं ते म्हणून तू करतेस. आई काम वाह बेटा वा, छान आहे, सेवा करायची म्हणतोस, परत म्हणतोस नीट दाबता येत नाही आणि आता शर्ट काढला तर असं बोलतोयस का. तिच्या खांद्याखाली पूर्ण हात ताकद लावून चोळत होतो, जोरजोरात चोळत होतो. ती कणत होती. याच कणाकणीमध्ये मला खूप छान वाटू लागलं होतं. तिचे बॉल उघडे झाले होते. मी उभा राहून तिचे बॉल बघत होतो. फक्त मनुका झाकला होता मुश्किलीने. मनुका पूर्ण लटकला होता. मला समजत नव्हतं काय करावं ते. मी तिचा हात सरकायचा प्रयत्न केला, पण ती सरकवत नव्हती. मी मालिश करू लागलो, ज्यामुळे मला तिची बगल आणि बॉलची साईज पूर्णपणे कळाली होती. माझ्या रावडाला आता पाणी सुटलं होतं हे बघून. मी खांद्याला वरून पूर्णपणे दाबत होतो, पुढे मागे करत होतो, माने खालून मालिश करत होतो, त्यामुळे मस्त वाटत होतं. मी हिंमत वाढवली आणि माझा हात तिच्या बॉलच्या गल्लीपर्यंत नेला आणि अजून जोरजोरात चोळू लागलो. तिने तिची छाती पूर्णपणे पुढे केली होती. मी वरून खाली येऊ लागलो आणि हिंमत करून तिच्या आतमध्ये हात घातला आणि कचकन दाबला. ती जोरात ओरडली आई ग, तरी तिने डोळे उघडले नाहीत. मी झटकन वर आलो आणि परत खांदे चोळू लागलो. मी हात गळ्यामुळे खाली केला असं बोललो. ती पूर्णपणे माझ्यासमोर उघडी पडली होती ना. मी परत खाली आलो आणि बॉलवर हात फिरवू लागलो. हळूहळू दोन बोटाने तिचा मनुका पिरघळला, तसं तिने तिचा हात होत चावले. मी हळूहळू तिचा बॉल दाबू लागलो. ती आता मज्जा घेत होती. 5 मिनटं माझ्याकडून तिने दोन्ही बॉलची मालिश करून घेतली आणि मग तिचं मन भरलं का. तिला सुद्धा आली का माहीत नाही. आई बस कर रे बेटा, खूप सेवा केलीस आणि मेवा पण खाल्लास. ती तसंच उठली आणि आज जाऊ लागली. मी तिच्या मागे मागे गेलो आणि गॅसवर चहा ठेवू लागली.
ती आरशासमोर बघत म्हणाली, आई चांगलीच मालिश केली आहे सा, लाल लाल करून टाकलेत. मी घाबरत, काय केलं? ती, काही नाही. तिने शर्ट काढला, मागून तिने तिची हुक्क लावली. तिने पॅन्टची चैन खाली केली आणि पॅन्ट काढत तिची पॅन्ट ती काळ्या रंगाची होती. काय दिसत होती? मस्त. मला खूप छान वाटलं. मागून तिच्या चड्डीचा भाग पूर्ण दिसत होता. मला खूप भारी वाटत होतं. थोडं शार्प कट होता. तिने चड्डीत हात घालून फक्त तिची पुच्ची फाकवली. असं का केलं काय माहीत नाही तिने, पण मला खूप छान वाटलं. आणि तिची कपाटातून मॅक्सी काढून तिने अंगावर घेतली. ती बाहेर जाऊन बसली आणि चहा घेऊन आलो मी. चहा पिऊन ती थोडी रिफ्रेश झाली. अर्धा तास झोपून उठली आणि मग जेवणाची तयारी करू लागली. जेवणाच्या टायमिंगला पप्पा आले होते. अर्धा तासामुळे ती फ्रेश झाली होती. जेवणानंतर आम्ही सगळे सिरियल बघत बसलो होतो. रात्री 12 आम्ही झोपलो. ती पडली तेव्हा तिनं थोड्या वेळाने ती घरू लागली. मी अर्धा तासापासून वाट बघितली आणि परत सुरू झालो. आणि हळूहळू का होईना, पण ती मला लाईन देत होती हे मला कळालं होतं. ती विरोध करत नव्हती कोणत्या गोष्टीला. मी तिच्या बॉलवर हात ठेवला आणि आज मॅक्सीवरूनच दाबायचं ठरवलं. आजचा अनुभव खूप छान होता. असं वाटत होतं की तिचा बॉल खरोखर दाबतो आहे. मी हळूहळू दाबत होतो. बॉल दाबत दाबत मला नेहमीसारखा कॉन्फिडन्स आला होता. मी हात खाली घेऊन जाऊ लागलो. मला तिच्या चड्डीचा जाम राग यायचा, कारण चड्डीमुळे मला तिला समजायला उशीर लागायचा. मला तिला फील व्हायचं, अंदाज यायचा नाही, म्हणून मी पकडलो जायचो. मी तिच्या चड्डीवरूनच सुरू झालो. नेहमीसारखं पुच्ची चोवू लागलो, पण तिच्या काही रिॲक्शन येत नव्हत्या. म्हणून अजून एक स्टेप पुढे गेलो. मी तिच्या मॅक्सीला वरून केलं, वरून वरून करू लागलो. गुडघ्यापर्यंत तिची पूर्ण चड्डी आणली होती. मी परत ताकद लावून कशी बशी जांगेवर जांगेपर्यंत खाली केली आणि तिच्या पुच्चीवरती हात ठेवला आणि तो फिरवू लागलो. म्हटलं ही उठली तर सगळी मेहनत वाया गेली. म्हणूनच मीच उठलो आणि पायाजवळ आलो आणि तिच्या जांगेत हात घेतला आणि हळूहळू वर जाऊ लागलो. तिचं अंग खूप मुलायम होतं आणि अंधारात वरवरने डायरेक्ट तिच्या पुच्चीवर हात ठेवला. यावेळी चड्डी पूर्णपणे खाली केली होती. मी तिच्या पुच्चीला चोळू लागलो तर तिने झोपेतच पाय फाकवले आणि मला मैदान मोकळं करून दिलं होतं. मी अजून खुश झालो होतो. माझा हात सहजच तिच्या पुच्चीवर जाऊ लागला होता. एवढ्यावर माझं मन काही भरत नव्हतं. मी जांगेत हात घातला आणि तिच्या चड्डीला पूर्णपणे खाली केलं. 2-3 वेळा ट्राय करून तिची चड्डी पूर्ण बाजूला केली. आता खूप गरम गरम वातावरण होतं. तिच्या केसातून आत मी बोटं घालत होतो. मी हळूहळू माझं बोट तिच्या पुच्चीवर फिरवू लागलो. फिरवता फिरवता माझं बोट कचकन तिच्या पुच्चीत घुसवलं. तिला तो धक्का लागला. ती हडबडली आणि किंचाळली. मी झटकन हात काढला आणि पडलो कसंबसं. तिला समजलं की काय होतं आहे ते. तोपर्यंत माझी तिच्याकडे पाठ होती. तिने मला उठवायला चालू केलं, मला आपल्याकडे वळवलं. तेव्हा मी पण हडबडीत उठायचं नाटक केलं. मी, हां काय झालं? नाही, तू झोपला होतास का? सॉरी, मला वाटलं माझ्या पायाला उंदीर चावला म्हणून तुला उठवलं. मी तिच्या पायाकडे गेलो. तिने तिचा गाऊन खाली केला नव्हता, ती तशीच होती. मला बघत तिने खाली केली. मी, नाही इथं काही नाही, तुला भात झाला असेल, झोप. म्हणत मी पडलो. तिने चादर पांघरली आणि पडली, पण मी तिला काही नाही झालं आणि मला काही माहीत नाही असं दाखवलं. तिने पण मला चादरीत घेतलं. मी तिला मागून चिटकलो, मस्त हात पोटावर नेला. थोड्या वेळाने ती घरू लागली. तसं माझा हात परत वर नेला आणि खाली पकडून तिला झोपलो. ती झोपेत एवढी बेभान झाली होती की तिला खाजवलं तरी तिला कळत नव्हतं. मी वरच्यावर मी तिचा बॉल दाबत होतो आणि तिला चिटकून झोपलं होतं घट्ट. सकाळी मी सगळं विसरलो होतो, पण चहा पिताना तिने विषय काढला. रात्री घरातलेच उंदरं तोंड मारतायत, दिसेल त्या बेळात घुसतायत. मी, काय माहीत नाही बाबा आपल्याला. आता आई थांब, त्यांचा आज शोकसमोक्षच लावते, चांगलंच बघते त्यांच्याकडे. मी घाबरलो जरा, पण ती असं वागणार नाही मला माहीत होतं. संध्याकाळी ती आली तेव्हा चेहरा एकदम बदलला होता. एकदम आजारी वाटत होती. तिने आत येताच पोट पकडून ओढायला चालू केलं. तिची
तिला आता 5-6 दिवस काही करता येणार नव्हते. तिने 2 दिवस सुट्टी टाकली. मी 2 दिवस जमेल तसं तेवढी तिची सेवा केली. गरम पाण्याची पिशवी देणं, गरम पाणी प्यायला देणं, गोळी आणून देणं, छान नाश्ता बेडवर देणं. 2 दिवसांनी तिला थोडा आराम पडला होता, तरी मी तिची सेवा करत होतो. तेव्हा तिने माझ्यावर खुश झाली होती. थोडं बरं वाटू लागली अशी म्हणू लागली होती. समोरून मजाक करत बोलली, आई बिचाऱ्या उंदराचे मध्ये झाले असणार ना, आठवडाभर बीळ बघायलाच मिळाले नाही त्याला. मी उंदीर घरचाच आहे ना, तू नको काही काळजी करू, कधीही कर शिरता येईल बिळाला उंदरात. ती पण हसली. 2-4 दिवस मीही काही बोललो नाही, तिला फक्त मिठीत घेऊन आराम देत होतो. त्यापुढे काही झालं नाही. मित्रांनो, तिचं हे डेस संपलं. ती परत मस्तीच्या मूडमध्ये आली होती. ती एवढ्या समोरून खुललेली होती की आम्ही जवाजवी करू तिला काही वाटलं नाही. एवढ्या लवकर ती मला देईल असं कधी झालं नव्हतं. तर आम्ही जवाजवी कशी केली हे तुम्हाला नेक्स्ट स्टोरीमध्ये.